सर जे आज बंजारा पैंथर कडे आज कार्यक्रम ठेवलेला आपण त्याचा संदेश काय देणार आज बंजारा पैंथरच्या वतीने औरंगाबाद सीआरएमने मौलाना आझाद रिसर्च सेंटरला आपण आज कार्यक्रम घेतला आहे याचे एक उद्देश आहे की शाहू फुले आंबेडकर विचारधारा हा भटकी विमुक्त ओबीसी समाजामध्ये घरोघरी पोहोचणावे आणि भारतामध्ये नाही तर या महाराष्ट्रामध्ये संविधान कचा वाचवेल ह्या मागचा उद्देश आहे आणि ह्याच उद्देशाने आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहोत आणि पुढे काय करणार आहे तुम्ही कार्यक्रम पुढे आम्ही आज शहरामध्ये कार्यक्रम घेतला आहोत पुढच्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये आम्ही भटकी विमुक्त ओबीसी समाजांच्या गावामध्ये खेड्यामध्ये तांड्यामध्ये आरक्षण बचाव ओबीसी समाजांचं त्याचसोबत भारतीय संविधान वाचवा या अभियानांसोबत आम्ही आज आणि उद्यापन आणि परवा पण आम्ही काम करणार आहोत प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये जाताना मी एकच सांगणार आहोत बहुजन ओबीसी समाजांनो आपण संविधान वाचल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हनुमान चालीसा वाचून किंवा मंदिरचा घंटा वाजून आपला विकास होणार नाही किंवा आपण आज आपण देशामध्ये प्रगतशील होणार नाही आपण संविधान वाचलो बाबासाहेब वाचलो शाहू फुले आंबेडकर वाचल्याशिवाय आपल्या समाजामध्ये आपल्यामध्ये प्रगती होणार नाही या उद्देशाने आम्ही पुढील काळामध्ये काम करणार आहोत संविधान आरक्षण यहाँ देश में तो आरएसएस मनुवादी के खतरा आहे की आरएसएस का अजेंडा ये है कि भारतीय जो संविधान है जो बाबासाहेब आंबेडकर ने लिखी है ये संविधान खत्म कर उसके मनुवादी सरकार और मनुवादी विचार के एक नवीन संविधान स्थापित करके ये देश में राज्य करेंगे वही उनके विचारधारा है तो सर आपके नज़र में संविधान बड़ा है कि कोई मानव व्यक्ति बड़ा है नहीं नहीं सर हमारे देश में और हमारे समुदाय में सबसे बड़ा ये भारतीय संविधान है भारतीय संविधान से बड़ा ये दुनिया में और इंडिया में कोई नहीं है आपका नाम बोल दीजिए मेरा नाम मैं रोहिदास पवार बंजारा पैंथर का प्रेसिडेंट पिछले 15 साल से मैं बहुजन हित में काम करता हूँ ठीक है।